रिकॉर्डिंग हा सर हॅलो चालेल. सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव श्री धोंडलकर रमेश शांतीलाल. आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील तर्कसंगती व अनुमान या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर्कसंगती व अनुमान यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला तर्क या शब्दाचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. तर्क म्हणजे काय? तर तर्क म्हणजे थोडक्यात अंदाज होय. पण आपण जीवन जगत असताना अनेक गोष्टींचे अंदाज बांधत असतो. आज शाळेत काय होईल याबद्दल आपण अंदाज बांधून शाळेमध्ये जातो की आज आपल्याला मराठीमध्ये सर हे शिकवतील, हा धडा झालेला आहे. तशाच पद्धतीची जी आपली तर्क बांधण्याची जी शक्ती आहे, आपल्याला जे अनुभव येणार आहेत किंवा ज्या आपण घटना पाहिलेल्या आहेत किंवा ऐकलेली माहिती आहे किंवा सूचना आहे, याआधी व्यवस्थित समजून घेणे, त्यावर विचार करणे आणि तर्क बांधणे. तर्काची ही जी पद्धत आहे ही टप्प्याटप्प्याने आपल्याला त्याची मांडणी करावी लागते. टप्प्याटप्प्याने मांडणी करून आपण योग्य निष्कर्षापर्यंत जाणे म्हणजेच तर्क होय. यामुळे काय होते तर आपली तर्क करण्याची जी क्षमता आहे ती विकसित होत चालते. या घटकामध्ये खास करून दोन प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामध्ये एक म्हणजे भाषिक आणि दुसरे म्हणजे अभाषिक. आता भाषिक प्रश्नांमध्ये काय, तर आपल्या सर्वांना माहिती आहे भाषा. भाषिक प्रश्नांमध्ये आपल्याला शाब्दिक गणिते विचारली जातात. तर अभाषिक यामध्ये आपल्याला आकृत्यांची संख्या मोजणे, त्यामध्ये त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला अभाषिक मध्ये विचारले जातात. आता भाषिक मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, यावर कोणकोणत्या गोष्टींवर प्रश्न विचारले जातात, तर पहा भाषिक यामध्ये सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे वय. आपल्याला यावर वयांवर आधारित अशी गणित विचारली जातात. त्यानंतर पुढचा जो यामधला घटक आहे, उपघटक, तो म्हणजे नातेसंबंध. नातेसंबंध आपण दैनंदिन जीवन जगत असताना अनेक नाती आपल्या अवतीभोवती असतात. आपल्या घरामध्येच आपले वडील, आई, आजी, आजोबा, बहीण, भाऊ असे अनेक नाती असतात. मग आपल्याला काही नाती वडिलांकडून असतात, काही नाती आईकडूनही असतात. याची माहिती आपण या घटकांमध्ये पाहणार आहोत. त्यावर आधारित कसे प्रश्न येतात याचा देखील थोडक्यात अभ्यास करणार आहोत. त्यानंतर इतर जी काही प्रश्न यामध्ये विचारले जातात, यामध्ये नावात बदल, अतिशय मनोरंजक आणि अतिशय सुंदर अशी हे प्रश्नरचना असते, पण तेवढी सोपी आणि तेवढीच अवघड आहे. पण त्यामध्ये जर योग्य नियमानुसार जर आपण त्याचा उपयोग केला तर हे प्रश्न अतिशय सोपे होतात आणि आपल्या शिष्यवृत्तीच्या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी निश्चितच हे प्रश्न आपल्याला मदत करतात. त्यानंतर यामध्येच घटना आणि विश्लेषण यावर देखील प्रश्न असतात. कोणत्या घटना कधी घडल्या, यामध्ये आपल्याला आठवड्यातील काही तास दिवसांवर काही घटनांची माहिती दिली जाते, त्याचा योग्य क्रम लावून आपल्याला ही प्रश्न सोडवायचे असतात. त्याचबरोबर यामध्ये तुलना यावर देखील काही प्रश्न विचारले जातात. तुलनामध्ये कसे असतात, याच्यापेक्षा हा मोठा, त्याच्यापेक्षा तो मोठा, रामपेक्षा श्याम मोठा, श्यामपेक्षा गणेश लहान, अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना देखील आपल्याला योग्य पद्धतीची रचना जर केली, मार्किंग जर केली, तर आपण हे प्रश्न सहज सोडवू शकतो. यामधील पहिला जो घटक आहे तो म्हणजे वय. वयांवरचे काही प्रश्न असतील ते आपण यामध्ये पाहणार आहोत. पण विद्यार्थ्यांनो एक लक्षात घ्या, यामधील जे प्रश्न पाहतो हे प्रश्न पाहत असताना आपल्याला त्या नियमांची तेवढीच माहिती असणं आवश्यक आहे. या गोष्टी शिकताना आपल्याला काही नियम जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. मग यामधील सर्वात प्रथम जो घटक आहे तो म्हणजे वय. त्या वय या घटकासंबंधी आपण थोडक्यात माहिती पाहूया. म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, आपल्या बुद्धिमत्ता या घटकातील तर्कसंगती व अनुमान यावर आज आपण चर्चा करतोय. जे विद्यार्थी उशिरा जॉईन होतात त्यांना पुन्हा एकदा थोडक्यात सांगतोय की तर्क म्हणजे थोडक्यात अंदाज करणे होय. आणि काही गोष्टी आपण अंदाज करून
योग्य टप्प्याटप्प्याने माहितीची मांडणी करून यावरील प्रश्न सहज सोडवू शकतो. यामध्ये भाषिक व अभाषिक अशा दोन प्रकारची प्रश्न असतात. भाषिकमध्ये आपल्याला जी प्रश्न विचारली जाणार आहेत यामध्ये वय, नातेसंबंध, इतरमध्ये आपण नावात बदल, घटना व विश्लेषण आणि तुलना यावर माहिती पाहणार आहोत. आता यामधील सर्वात पहिल्या अशा घटकाला आपण सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, यामध्ये सर्वात पहिला जो घटक आहे तो म्हणजे वय. आता वय हा घटक पाहत असताना आपल्याला काही मुद्द्यांची माहिती घेणं आवश्यक आहे. वय हा घटक पाहत असताना आपल्याला वयातील ज्या काही गोष्टी आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत, यांची माहिती घेणं आवश्यक आहे. सर्वात प्रथम पहा विद्यार्थ्यांनो, वयातील फरक किंवा अंतर, ज्याला आपण फरक किंवा अंतर म्हणतो, हा कधीच बदलत नाही. वयातील फरक किंवा अंतर हा आपला कधीच बदलत नाही. उदाहरणार्थ पहा, आपल्याला भाऊ आहे, बहीण आहे. आपण जर आपल्या भावापेक्षा जर 2 वर्षांनी मोठे असो तर आपलं आणि त्याचं वय यामध्ये सतत 2 वर्षाचाच अंतर किंवा फरक राहत. उदाहरणार्थ तुम्ही जर 10 वर्षाचे असता आणि तुमचा भाऊ जर 8 वर्षाचा असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही 11 वर्षाचे होताल व तुमचा भाऊ 9 वर्षाचा होईल. याचा अर्थ काय? तर वयातील फरक हा कधीच बदलत नाही. त्यानंतर एकापेक्षा जास्त व्यक्तींचे वय हे काही वर्ष अगोदरचे किंवा काही वर्ष नंतरचे वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तेवढ्याच वर्षांनी वाढवावे किंवा कमी करावे लागते. याचं उदाहरण म्हणजे काय? तर आपल्याला 3 ते 4 व्यक्तींच्या वयांची एकत्रित बेरीज दिली जाते आणि आपल्याला काय करायला सांगितलं जातं, त्यांचं नंतरचं वय काढायला सांगितलं जातं किंवा अगोदरचं वय विचारलं जातं. यामध्ये बरेचसे विद्यार्थी चूक काय करतात की एखाद्याला समजा सांगितलं की राम आणि श्याम यांचे मागच्या वर्षीचे वय, दोघांच्या वयांची बेरीज ही 10 वर्ष होती, तर 1 वर्षानंतर ती किती असेल? आपण काय करतो, झटपट त्यामध्ये 1 मिळून लगेच 16 11 उत्तर देतो. पण हे उत्तर देताना आपण हा विचार केला पाहिजे की पुढच्या वर्षी रामही 1 वर्षाने मोठा होईल आणि श्यामही 1 वर्षाने मोठा होईल. म्हणून एकापेक्षा जास्त व्यक्तींचे काही वर्ष अगोदरचे किंवा काही वर्ष नंतरचे वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तेवढ्याच वर्षांनी वाढवावे किंवा कमी करावे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा जो नियम आहे तो बरेचसे जण विसरतात. मोठ्या व्यक्तींचा जन्म वार काढताना नेहमी वार मागे मोजावे लागतात, हे लक्षात ठेवा. कारण बऱ्याचशा वेळा आपल्याला उदाहरणं येतात आणि मोठ्या व्यक्तींचा वार जन्मवार काढताना आपण नेहमी काय करतो, पुढे जातो. तर हे महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो त्यातला, की एखादी 2 व्यक्तींचा संबंध दिला असेल, राम आणि श्याम यांचा संबंध दिला आणि आपल्याला सांगितलं की राम हा श्यामपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे आणि श्यामचा जन्मवार दिला, तर रामचा जन्मवार काढताना 3 वार मागे मोजावे. आणि लहान व्यक्ती जर असेल तर लहान व्यक्तीचा जन्मवार मोजताना नेहमी पुढे मोजावे लागते. आता या वयांवरची आपण थोडक्यात काही उदाहरणं पाहूया, अभ्यासूया. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलेलं आहे. राधा व सुधा यांच्यात 9 वर्षाचे अंतर आहे, आणखी 9 वर्षांनी त्यांच्या वयातील अंतर किती होईल? पहा, राधा व सुधा यांच्यात 9 वर्षाचे अंतर आहे, आणखी 9 वर्षांनी त्यांच्या वयातील अंतर किती होईल? व यामध्ये बरेचसे विद्यार्थिनी काय करणार, राधा आणि सुधा यांच्या आजचं वय 9 वर्ष आहे, की 9 वर्षामध्ये 9 वर्ष मिळून ते उत्तर देणार 18, आणि 18 हा पर्याय त्या ठिकाणी असणार, तुम्हाला फसवण्यासाठी असा पर्याय निश्चित दिलेला असणार. मग यामध्ये उत्तर कशा पद्धतीने आपल्याला अपेक्षित आहे? तर आपल्याला माहिती आहे वयातील अंतर कधीच बदलत नाही आणि त्यामुळं राधा आणि सुधा यांच्यामध्ये जे 9 वर्षाचं अंतर आहे ते 9 वर्षाचंच अंतर राहील, ते बदलणार नाही. आपला नियमच आपल्याला सांगतो की वर्षा वयातील अंतर कधीच बदलत नाही, म्हणून 9 वर्षांनी अंतर 9 वर्षच असेल. त्यामुळं अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना
ते प्रश्न नीट वाचा आणि त्या वाचल्यानंतरच त्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर काढा. पुढील एक उदाहरण आपण अभ्यासूया. पुढील उदाहरण आहे पहा, राम लक्ष्मण व भरत यांच्या 2 वर्षांपूर्वी वयाची बेरीज 29 वर्ष होती, तर 2 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती? पहा, यामध्ये आपल्याला राम लक्ष्मण व भरत यांच्या 2 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज, म्हणजे आपल्याला जर आजच्या वयाची बेरीज काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 29 वर्ष होती, आजच्या वयाची बेरीज काढताना 29 अधिक, रामही 2 वर्षांनी मोठा होईल, श्यामही 2 वर्षांनी मोठा होईल आणि भरतही 2 वर्षांनी मोठा होईल. याचा अर्थ काय, तर आजच्या त्यांच्या वयांची बेरीज असेल 29 अधिक 6, तिघांचेही 2 वर्ष मिळून किती वर्ष होतात, 6 वर्ष, आणि 29 अधिक 6 म्हणजेच आज त्या तिघांच्या वयांची बेरीज असेल 35 वर्ष. विद्यार्थ्यांनो, हे नीट लक्षात ठेवा की आपल्याला उत्तर देताना फक्त रामला 2 वर्षांनी मोठं करून चालणार नाही. लगेच मुलं काय करतात, 29 अधिक 2 आणि 31 वर्ष पर्याय लिहून रिकामे होतात. पण राम जसा 2 वर्षांनी मोठा होईल तसा लक्ष्मणही 2 वर्षांनी मोठा होईल आणि भरतही 2 वर्षांनी मोठा होईल. म्हणून त्यांच्या वयांची बेरीज काढताना आपल्याला तिघांनाही 2 2 2 असं वर्षांनी मोठं दाखवावं लागेल आणि म्हणून 29 अधिक 6 म्हणजेच 29 आणि 6 35 वर्ष त्या तिघांच्या वयाची बेरीज ही 35 वर्ष असेल. आता यामध्ये आपल्याला फसवण्यासाठी त्यांनी 31 पर्याय दिलेला असेल, पण व्यवस्थित उत्तरांची मांडणी त्या ठिकाणी बघून आपण 35 हा पर्याय निवडून व्यवस्थितपणे भरायचा आहे. त्यानंतर आणखी 2 वर्षानंतरचं त्या ठिकाणचं उत्तर काढताना 2 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 35 अधिक, पुन्हा ते 2 2 वर्षांनी आपल्याला मोठे दाखवावे लागतील आणि म्हणून 35 अधिक 6 बरोबर 41 वर्ष ही त्यांची 2 वर्षानंतरच्या वयांची बेरीज आहे. पहा, 2 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज होती 29, त्यावरून आपण आजच्या वयांची बेरीज काढली, 2 2 वर्षांनी त्यांना मोठं दाखवलं, म्हणजे आजच्या वयाची बेरीज आली 35 आणि त्यानंतर 2 वर्षानंतरच्या वयांची बेरीज 35 अधिक 6 41 वर्ष हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढचा एक प्रश्न आपण या वय या घटकावरचाच अभ्यासूया. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक 28 वर्ष आहे, तर मुलाचे 2 वर्षानंतर वय किती? हा प्रश्न नीट व्यवस्थित समजून घ्या. आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 52 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक हा 28 वर्ष आहे, तर मुलाचे 2 वर्षानंतर वय किती? पहा विद्यार्थ्यांनो, जर दोघांच्या वयांची बेरीज आपल्याला दिली असेल प्रश्नामध्ये, 2 व्यक्तींच्या वयांची बेरीज दिली असेल, आई असेल मुलगा असेल, वडील असतील मुलगा असेल, अशा कोणाच्याही 2 वर्षांची जर वयांची जर बेरीज दिली आणि त्यांच्या वयातील फरक दिला, तर त्यांचं वय काढताना आपल्याला पुढील गोष्टींचा विचार करतात. पहा, आजचे वय काढताना जर मोठ्या व्यक्तीचं वय दिलेलं असेल तर काय करायचं, वयांची बेरीज अधिक फरक आणि त्याला भागिले 2 करायचं. आता आपल्याला आईचं वय जर काढायचं असेल, आई यामध्ये मोठी असेल, मग आईचं वय काढताना वयांची बेरीज अधिक फरक भागिले 2 करायचं. आजची त्यांची वयांची बेरीज दिलेली आहे 52, त्यामध्ये त्यामधील जो फरक आहे तो म्हणजे 28, मग 52 अधिक 28 त्याला भागिले 2, यानुसार 52 अधिक 28 याची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज येते 80, आणि 80 जर 2 जर भाग दिला तर आईचं वय आपल्याला किती मिळतं, 40 वर्ष. पुन्हा एकदा हे सूत्र लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, जर
दोघांच्या वयांची बेरीज व त्यांच्या वयातील फरक दिला असेल तर आजचे वय काढताना किंवा त्यामधील मोठ्या व्यक्तीच वय काढताना आपल्याला वयांची बेरीज अधिक फरक भागिले दोन या सूत्राचा उपयोग करायचा आहे. आणि या सूत्राचा उपयोग करून त्या दोघांच्या वयांची बेरीज जे आपल्याला 52 दिली होती, 52 अधिक 28 छेद 2, 52 अधिक 28 यांची जर बेरीज केली तर ती येते 80. आणि 80 जर आपण 2 भाग दिला म्हणजेच 2 भाग द्यायचा म्हणजेच त्याचं निमपट करायची, निमपट केली तर ती येते 40. म्हणजे आईचे आजचे वय किती आहे? 40 वर्ष. त्याच पद्धतीनं जर दिलेल्या व्यक्तींमधील लहान व्यक्तीचं जर वय काढायचं असेल तर आपल्याला याच सूत्राचा उपयोग करायचा आहे. फक्त क्रिया बदलायची आहे, दोघांच्या वयांची बेरीज वजा फरक करायचा. पहा, मोठ्या व्यक्तीचं वय काढताना आपण काय केला होता तर दोघांच्या वयांची बेरीज अधिक फरक केला होता. पण लहान व्यक्तीचं का वय काढताना आपल्याला वयांची बेरीज वजा फरक करायचा आहे, त्याला भागिले 2. आणि दोघांच्या वयांची बेरीज आहे 52 वजा 28 भागिले 2. 52 मधून जर 28 आपण वजा केले तर त्याचं उत्तर येतं 24. आणि 24 आपल्याला 2 समान भाग करायचे आहे. 24 जर 2 समान भाग केले म्हणजे 24 निमपट करायची आहे, त्याचं उत्तर येतं 12. म्हणजे त्या मुलाचं वय असेल 12. पण आपल्याला काय विचारलं? त्याचं आजचं वय नाही विचारलं, तर त्याचं 2 वर्षानंतरचं वय, 2 वर्षानंतर मुलाचं वय 12 अधिक 2 = 14 वर्ष असेल. पहा विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा हे गणित पुन्हा एकदा लक्षात ठेवा, कारण हे सूत्र महत्त्वाचं आहे. अशा प्रकारची गणितं ही निश्चित विचारली जातात. आई आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज आपल्याला 52 वर्ष दिलेली आहे आणि त्यांच्या वयातील फरक हा 28 वर्ष दिला आहे. तर आपल्याला मुलाचं 2 वर्षानंतरचं वय काढायचं. यासाठी जे सूत्र आहेत ही तुम्ही नोट करून घेऊ शकता की मोठ्या व्यक्तीचं वय काढताना वयांची बेरीज अधिक फरक भागिले 2 करायचा आहे, तर लहान व्यक्तीचं वय काढताना वयांची बेरीज वजा फरक भागिले 2. यानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. म्हणजेच आपण वयांवरचं जे काही या ठिकाणी गणित किंवा अभ्यास केलेला आहे यामध्ये वयांवरचे जे नियम आहेत याची पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी माहिती करून देतोय की वयातील फरक किंवा अंतर हे कधीच बदलत नाही. वयातला फरक हा कधीच बदलत नाही हा नियम पहिला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर एकापेक्षा जास्त व्यक्तींचे काही वर्ष अगोदरचे किंवा काही वर्ष नंतरचे वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तेवढ्याच वर्षांनी वाढवावे किंवा कमी करावे हे लक्षात ठेवा. त्यानंतर मोठ्या व्यक्तींचा जन्म वार काढताना नेहमी वार मागे मोजावे आणि लहान व्यक्तींचा जन्म वार काढताना नेहमी वार पुढे मोजावे. अशा पद्धतीनं तर्कसंगती आणि अनुमान यामधील वय या घटकावर आपल्याला अभ्यास करता येईल आणि याचा तुम्हाला सतत सराव करणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर यामधला जो पुढचा जो घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे नातेसंबंध. नातेसंबंध मी तुम्हाला सांगितलं, आपल्या घरामध्ये आपले अनेक नाते आपण पाहतो, दररोजच्या व्यवहारामध्ये अनेक नाते असतात. आपणास आई व वडील अशा दोन्हीही बाजूंचे नातेसंबंध समजणे आवश्यक आहे. आईकडून ज्या व्यक्ती आहेत त्या आपल्या कोण लागतात, त्यांच्याशी आपलं नातं काय असतं, आपण त्यांचे कोण असतो, या गोष्टी आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. आता सर्वप्रथम आपण वडिलांकडील जे नातेसंबंध आहेत यामध्ये आपण थोडक्यात पाहूया जे महत्त्वाचे आहेत. पहा, वडिलांचे वडील आपले कोण लागतात तर आजोबा. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या घरामध्ये आपले आजोबा देखील असतात, आपल्याला छान छान गोष्टी सांगण्याचं काम आजोबाच करतात. त्यानंतर वडिलांची आई ही आपली कोण असते? आजी असते. वडिलांची बायको किंवा पत्नी, आता तुम्ही म्हणताल सर आम्हाला पण प्रश्नांमध्ये अशी भाषा वापरली जाते वडिलांची बायको किंवा वडिलांची पत्नी, तुमची कोण असेल, अशा पद्धतीचे प्रश्न असतात, ते फिरवून विचारले जातात आणि त्यामध्येच आपण नेमकं अडकतो. म्हणून वडिलांची बायको किंवा पत्नी ही आपली आईच असते.
त्यानंतर वडिलांची बहीण, वडिलांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो. आणि हेही लक्षात ठेवा, आत्याच्या मिस्टरांना म्हणजेच आत्याच्या नवऱ्याला आपण मामा म्हणतो, कारण ते आपल्या आईचे भाऊ समजले जातात. वडिलांच्या भावाला आपण काका किंवा चुलता असं म्हणतो. आणि काकाची जर बायको असेल तर तिला काकू किंवा चुलतोय असं म्हटलं जातं. आता आईकडील नातेसंबंध जे आहेत ह्याही आपण काही गोष्टी पाहूया. आईचे वडील हे आपल्या आजोबाच असतात. वडिलांचे वडील देखील आजोबा आणि आईचे वडील देखील आजोबा असं म्हटलं जातं. आईची आई आपली आजी असते. त्यानंतर आईचे पती किंवा नवरा हे आपले कोण असतात? वडील. आईची बहीण ही आपली मावशी असते. तर आईची वहिनी, आईची वहिनी म्हणजेच आईच्या भावाची बायको ही आपली मामी असते. आणि आईचा भाऊ हा आपला मामा असतो. मामा हे नातं सर्वांना माहीत आहे. त्यानंतर आई आणि वडिलांकडची नाती पाहिल्यानंतर आपण त्यांचे कोण असतो याचाही आपण थोडक्यात अभ्यास करूया. आपण त्यांचे कोण? तर आपण काका आणि काकूचे कोण लागत असतो? पुतणी. काका कोणाला म्हणतात? तर आपल्या वडिलांच्या भावाला काका म्हटलं जातं. आणि आपण काका आणि काकूंचे कोण असतो? तर पुतण्या किंवा पुतणी. मुलगी असेल तर पुतणी समजलं. त्यानंतर आपण मामा आणि मामीची, आपल्या आईच्या भावाला आपण मामा म्हणतो. आणि मामाची जी बायको आहे ती मामी. आपण आपल्या मामा आणि मामीचे भाचे असतो. त्यानंतर आपण आपल्या मावशीचे कोण असतो? आपण, मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मावशीच्या नवऱ्याला आपण काका समजतो. का? कारण ते आपल्या वडिलांचे भाऊ समजले जातात. तर पहा, मावशीचे आपण भाचेच असतो, लक्षात ठेवा. मावशीचे देखील आपण भाचे समजले जातो. आत्या आणि आत्याच्या नवऱ्याला मामा म्हणतात. तर यांचे देखील आपण कोण असतो? तर भाचे असतो, हे लक्षात ठेवा. आणि आपल्या आजी आणि आजोबांचे आपण नातू असतो. काका काकूचे पुतण्या किंवा पुतणी, मामा मामूचे भाचा किंवा भाची, मावशीचे भाचे, आत्याचे भाचे आणि आजी आजोबांचे नातू किंवा मुली असतील तर मुलींच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला इथं मुलगा असेल तर पुतण्या असेल, मुलगी असेल तर पुतणी असेल. मामा आणि मामीचे आपण भाचे, मुलगा भाचा, मुलगी भाची, अशा पद्धतीनं ही नाती असतात. हे आपल्याला सर्वांना नाती समजून घेणं यामध्ये खूप आवश्यक आहे. आता यावरची थोडक्यात उदाहरणं आपण पाहूया. तर या ठिकाणी जे उदाहरण मी घेतलंय त्यामध्ये राजूला चार आत्या व तीन काका आहेत. त्यापैकी एक काका शिक्षक आहे. तर शिक्षक काकांना अनुक्रमे भाऊ व बहिणी किती? पहा, सरळ जर वाचलं तर काही विद्यार्थी लगेच उत्तर देतात. पण नेहमी लक्षात ठेवा, बुद्धिमत्तामधले प्रश्न हे सरळ नसतात. हे आपल्याला तितकेसे विचार करायला देखील लावणारे असतात. म्हणून प्रश्नाचा नीट अर्थ समजून घेऊन त्यामध्ये कोणती गोष्ट आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. पहा, यामध्ये आपल्याला सांगताना त्यांनी काय म्हणलं? राजूला चार आत्या आहेत व तीन काका आहेत. आता राजूला चार आत्या आहेत याचा अर्थ राजूचे जे वडील आहेत यांना चार बहिणी आहेत आणि तीन भाऊ आहेत. यामध्ये त्यांनी प्रश्न काय विचारला? तर एक काका शिक्षक आहे. तर शिक्षक काकाला अनुक्रमे भाऊ व बहिणी किती? आता पहा, शिक्षक काकांना तर चार बहिणी असणार हे निश्चित आहे. बहिणींची संख्या इथं बदलणार नाही, कारण राजूच्या वडिलांना चार बहिणी आहेत म्हणजे शिक्षक काकांनाही चार बहिणी आहेत. पण त्यांना भाऊ जर विचारले तर तीन आहेत. कारण का? कारण यामध्ये राजूचे वडील हे धरून ते चौघे भाऊ आहेत. चौघे भाऊ आहेत म्हणजे त्यांच्यातल्या प्रत्येक व्यक्तीला इतर तीन भाऊ आहेत. म्हणून याचं जर उत्तर लिहायचं असेल तर अनुक्रमे तीन भाऊ व चार बहिणी असं त्याचं उत्तर लिहावं लागेल. यामध्ये आपल्याला राजूच्या नावाचा उपयोग केलेला आहे. म्हणजे थोडक्यात राजूच्या नावाचा उल्लेख केल्यामुळं राजूचे वडील हे त्या ठिकाणी ग्राह्य धरणं आपल्याला खूप आवश्यक आहे. म्हणून शिक्षक काकांना तीन भाऊ आणि चार बहिणी ह्या असतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे.
अशा प्रकारचे प्रश्न पटकन वाचून आपण काय करतो, तर त्या तीन काका आहे म्हटल्यावर त्या तिघांना त्यापैकी प्रत्येकाला दोन भाऊ आहे असं समजून आपण पटकन दोन भाऊ हे उत्तर निवडतो. पण राजूचे वडील या ठिकाणी आहेत, ते तीन भाऊ त्यांना असेल, कारण राजूचे वडील धरून ते चौघे भाऊ आहेत हे लक्षात घेणे. आणि चौघे भाऊ असतील तर त्यातील प्रत्येक व्यक्तीला तीन इतर भाऊ असतील असं समजलं जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो, यशची आई ही गोविंदची आत्या आहे, तर गोविंदची आई यशची कोण? पहा यामध्ये यशची आई, आता आपल्याला हा नातेसंबंध मी बाणांच्या माध्यमातून समजून दिलेला आहे. यशची आई ही गोविंदची आत्या आहे, तर गोविंदची आई ही यशची कोण? तर यामध्ये जर यशची आई गोविंदची आत्या असेल तर गोविंदाच्या आईची यशची आई ही ननंद, तर यशच्या आईची गोविंदची आई ही भाऊजई असेल, किंवा त्याला आपण वहिनी म्हणतो, भावाची बायको. आणि म्हणून यशचा तो मामा आणि मामाची बायको, म्हणून गोविंदची आई ही यशची मामी असेल. पा यशची आई गोविंदची आत्या आहे, म्हणजेच गोविंदची आई ही यशच्या आईची भाऊजई किंवा वहिनी झाली, आणि यशची आई ही गोविंदच्या आईची ननंद झाली. आणि म्हणून यशची गोविंदची आई ही मामी होईल, मामाची बायको म्हणजे मामी. अशा पद्धतीने हा नातेसंबंध आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारच्या आकृती काढून तुम्हाला थोडक्यात नातेसंबंध हे समजून घ्यावे लागतील, आणि त्यानुसार आपल्याला ती सोडवावी लागतील. ही नाती आपली दररोजचीच आहे, पण आपल्याला ती प्रश्नांच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेऊन आपल्याला सोडवायची आहे. हा घटक जेवढा आपल्याला वर्करणी दिसायला सोपा वाटतो तेवढाच तो किचकट देखील आहे, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. जर व्यवस्थित आपण नातेसंबंध जर लक्षात घेतली नाही तर आपल्याला यावरचे प्रश्न सोडवताना अडचणी निर्माण होतात. म्हणून आपल्याला अशा प्रकारच्या आकृती जर काढून जर तुम्ही जर ही प्रश्न सोडवली तर निश्चित आपल्याला यामधून कोणतं नातं या ठिकाणी आपल्याला दर्शवता येईल हे आपल्याला, आणि ज्या व्यक्तीचं नातं दर्शवायचं असेल त्याकडे आपण बाण दर्शवून देखील ही नातेसंबंध दाखवू शकतो. यानंतर आपल्याला या घटकातील जो सगळ्यात सोपा आणि मार्क मिळवून देण्यास अतिशय सुटसुटीत असा जो घटक आहे तो म्हणजे नावात बदल, याबद्दल देखील माहिती पाहिजे. पहा हे प्रश्न अतिशय सोपे असतात, पण या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला पुढील ज्यात मी सूचना केलेल्या आहे त्या पद्धतीने जर आपण ही प्रश्न सोडवली तर निश्चित आपल्याला या प्रश्नांमध्ये चुका होण्याची जी शक्यता आहे ती अत्यंत कमी आहे. पहा नावात बदल यावरील प्रश्न सोडवताना आपल्याला सगळ्यात अगोदर काय करणं आवश्यक आहे, तर नावात बदल यावरील प्रश्न सोडवताना आपल्याला सर्वप्रथम शेवटी विचारलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न वाचायचा आहे. प्रथम शेवटी विचारलेला प्रश्न वाचावा. बर दुसरं आपल्याला काय करायचंय, तर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधा. आपल्याला जो प्रश्न शेवटी विचारलेला आहे त्याचं खरं उत्तर काय आहे याचा विचार करायचा आणि ते शोधायचंय, आणि त्या योग्य उत्तराला किंवा खऱ्या उत्तराला प्रश्नामध्ये काय म्हटले आहे ते पहावे व ते उत्तर लिहावे. पहा नावात बदल हा अतिशय या अभाषिक मधील सगळ्यात सोपा असा एक घटक आहे. यामध्ये आपल्याला या प्रकारच्या प्रश्नामध्ये पुढील सूचनानुसार जायचे आहे. तर यामध्ये काय करायचंय, तर सर्वात शेवटी आपल्याला जो प्रश्न विचारलेला असतो याला हे म्हटले, साश्याला कास म्हटले, कासवाला, तर यामध्ये सगळ्यात शेवटी जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न वाचायचा, त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे, आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधून त्या उत्तराला प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे ते पाहायचं आहे. या पद्धतीने जर आपण हा प्रश्न समजून घेतला, सुरुवातीला हे पहा विद्यार्थ्यांनो, सुरुवातीला दिलेला नावात बदलचा कोणताही भाग वाचायचा नाही, सगळ्यात शेवटी तुम्ही प्रश्नावर या,
आता उदाहरणार्थ याचं एक उदाहरण बघूया. पहा, या ठिकाणी हरणाला हे म्हटलंय, साश्याला ते म्हटलंय, हे पाहण्या अगोदर आपण सगळ्यात अगोदर प्रश्नावर येऊ. प्रश्न काय आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? प्रथम काय करा, तर यामधला प्रश्न वाचा. प्रथम, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तुम्हाला माहित असेल महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे. पहा, भीमाशंकरच्या जंगलामध्ये आपल्याला शेकरू हा प्राणी आढळतो. आणि शेकरू ही काय आहे? तर एक खार आहे जी महाराष्ट्राचा राज्य प्राणी. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि मोठी अशी ही खारुताई आहे. या खारुताईला आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी समजलं जातं आणि तिला शेकरू असं म्हटलं जातं. त्या खारुताई टाईपच हा एक पारा. मग आता प्रश्नामध्ये आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला जे उत्तर मिळालंय शेकरू, या शेकरूला काय म्हटलंय. तर पहा, प्रश्नामध्ये काय म्हटलंय, हरणाला ससा म्हटलंय, सशाला शेकरू म्हटलंय, आणि शेकरूला काय म्हटलं, तर साळींदर असं म्हटलेलं आहे. म्हणजेच आपलं योग्य उत्तर काय असेल, तर शेकरू याला जे म्हटलं असेल तेच आपलं उत्तर असेल. म्हणजे यामध्ये शेकरूला साळींदर असं म्हटलेलं आहे, म्हणजे आपलं योग्य उत्तर असेल साळींदर. आणि म्हणून पर्याय मध्ये आपल्याला काय, तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे ते पाहिल्यावर शेकरूला साळींदर म्हटलं आहे, म्हणून आपलं योग्य उत्तर असेल साळींदर. हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मी तुम्हाला परत एकदा तुम्हाला हे सांगतो, नावात बदल मध्ये आपल्याला हे प्रश्न सोडवताना अतिशय सोपे आणि सुटसुटीत असे प्रश्न आहे. हे प्रश्न सोडवताना आपल्याला काय करायचे आहे, तर फक्त तीन नियमांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. काय, तर सगळ्यात शेवटी अगोदर काय दिलंय हे वाचत न बसण्यापेक्षा सगळ्यात शेवटी दिलेला प्रश्न वाचावा, त्या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधावं, आणि त्या योग्य उत्तराला प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे ते पाहावं व ते उत्तर लिहावं. मग उदाहरणार्थ आता या ठिकाणी जे मी उदाहरण दिलेलं आहे, सशाला हरणाला ससा म्हटले आहे, सशाला शेकरू म्हटले आहे, मुलं हे वाचतात आणि यामुळे काय होतो, तर गोंधळ होतो. तर तुम्ही सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, शेवटी दिलेला प्रश्न वाचायचा आहे. शेवटी काय प्रश्न दिला आहे, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता. मग हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता याचं योग्य उत्तर काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू, की जी भीमाशंकरच्या जंगलामध्ये आढळणारी एक खार आहे. आणि या शेकरूला प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, तर शेकरू याला प्रश्नामध्ये पा शेकरूला साळींदर म्हटले, तर म्हणून याचं योग्य उत्तर असेल साळींदर. हे तुम्हाला लक्षात घेणं व्यवस्थित. आता यावरच अजून आपण एक नवीन प्रश्न बनवू शकतो. पहा बरं, समजा मी जर या म्हटलं की यामध्ये सर्वात भित्रा प्राणी कोणता, असं जर प्रश्न विचारलं तर आपल्या सर्वांना माहित आहे की सर्वात भित्रा प्राणी कोणता असतो, आपले ससोबा. आणि मग सशाला प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे हे पाहणं आवश्यक आहे. मग सशाला शेकरू म्हटलेला आहे, म्हणून जर यावर जर असा प्रश्न विचारला तर सर्वात भित्रा प्राणी कोणता, तर आपलं उत्तर असेल शेकरू. एकाच प्रकारच्या प्रश्नाच्या माहितीवर अनेक प्रश्न तयार करता येऊ शकतात विद्यार्थ्यांना. म्हणून आपल्याला त्या प्राण्यांबद्दल, त्या गोष्टींबद्दल थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे. आता यामध्ये अजूनही एक प्रश्न तयार होऊ शकतो याच माहितीवर आधारित, यामध्ये सर्वात वेगाने धावणारे कोण. तर सर्वात वेगाने धावणारे यामध्ये कोण आहे, हरिण. हरिण हे वेगाने धावू शकते आणि त्यामुळे या प्रश्नामध्ये त्याला जर प्रश्न विचारला की सर्वात वेगवान धावणारे कोण, तर ससा हे देखील आपण उत्तर देऊ शकतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण या घटकामध्ये नावात बदल आणि यानंतर आपण यामधला तुलना हा एक घटक पाहणार आहोत. तुलना हा घटक पाहताना किंवा तुलना यावरील प्रश्न सोडवताना आपल्याला काही गोष्टी करणे आवश्यक आहे. पहा, तुलनामध्ये काय केलं जातं, तर तुलनामध्ये पहा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीनं तुम्ही रेषा, समजा तुम्हाला एक उदाहरण यामध्ये आपण घेऊया. आपल्या
पुस्तकामधील एक उदाहरण यामध्ये आपण पाहूया की जे आपल्याला सोडवायला मी कशा पद्धतीनं आपल्याला आपण ते उदाहरण सोडू शकतो या पद्धतीनं आपल्याला ते करता येईल. तर पहा या ठिकाणी वय, त्यानंतर नातेसंबंध आणि इतर यामध्ये नावात बदल, घटना विश्लेषण आणि तुलना या प्रकारच्या प्रश्नांचा थोडक्यात आपल्याला आढावा घ्यायचा असतो. आणि ही प्रश्न आपण व्यवस्थितपणे जर सोडवली तर निश्चितच ती आपल्याला परीक्षेमध्ये मार्क देणारी असेल. म्हणून विद्यार्थ्यांनो, वय, नातेसंबंध, वय यावर तुम्हाला सराव करणं आवश्यक आहे, वेगवेगळी उदाहरणं सोडवणं आवश्यक आहे. नातेसंबंधावर वेगवेगळी नाते ही लक्षात घेणं आवश्यक आहे. आजच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जी काही महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत, वयामधले जे मुद्दे सांगितलेले आहेत, तेही थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे की वयातला फरक कधी बदलत नाही. एकापेक्षा जास्त व्यक्तींची वय काढताना आपल्याला त्यांच्या सर्वांच्या अगोदरचं किंवा नंतरचं वय काढताना सर्वांचं वय लक्षात घेणं आवश्यक असतं. मोठ्या व्यक्तीचं जन्मवार किंवा लहान व्यक्तीचा जन्मवार काढताना काय करायचं आहे. त्यानंतर नातेसंबंधामध्ये आपण वडिलांकडची नाती असतील, आईकडची नाती असतील किंवा आपल्या इतर गोष्टींची जी काही नाते आहे किंवा आपण त्यांचे कोण लागतो या संबंधातला आपण अभ्यास केलेला आहे. त्याबरोबरच तुलना यावरील प्रश्न सोडवताना देखील आपण काही गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. जे नियम आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, विद्यार्थ्यांनो आपणही यांचा व्यवस्थित असा अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे गुण प्राप्त होऊ शकतील. धन्यवाद. धन्यवाद सर. आज श्री आदरणीय श्री दोंदालकर रमेश सरांनी आपल्याला तर्कसंगती व अनुमान यामधील भाषिक वय, तुलना, नावात बदल, नाती याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर, रवी भापकर सर यांचे आभार मानते. सर्वांना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आपण येथे थांबूयात. धन्यवाद सर्वांना.